नमस्कार शेतकरी मित्रांनो पाहुयात पिंपळगाव बसवंसह नाशिक जिल्ह्यातील आत्तापर्यंत उपलब्ध झालेल्या बाजार समितीचे तसेच मुंबई अहमदनगर सोलापूर तसेच बाहेर राज्यातील बेंगलोर चेन्नई व मध्य प्रदेश येथील महत्त्वाचं कांदा मार्केट इंदोर मंडी येथील आजचे म्हणजे दिनांक बावीस नोव्हेंबर दोन हजार एकवीसचे कांदा बाजारभाव मित्रांनो महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी कांद्याच्या बाजारभावामध्ये आज चांगली सुधारणा ही झालेली आहे तर नेमके कोणत्या बाजार समितीत आज काय बाजार गेलेले आहेत सविस्तर आपण सर्वच बाजार समितीचा आढावा घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ आपण संपूर्ण पाहा सुरुवात करूयात पिंपळगाव बसवंतीतून पिंपळगाव ते सरासरी कांदे दोन हजार चारशे एक रुपये क्विंटलपर्यंत विकले तर टॉप क्वालिटीचे एक दोन वक्कल तीन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव आज उन्हाळी कांद्याला मिळाले आहेत तर गोल्टी सरासरी एक हजार चारशे एकावन्न रुपये क्विंटलपर्यंत विकली तर टॉप क्वालिटीचे एक दोन वक्कल एक हजार सहाशे ऐंशी रुपये क्विंटलपर्यंत विकले टोमॅटोचे सरासरी कॅरेट काल सातशे एक्क्याऐंशी रुपये कॅरेटपर्यंत विकले तर चांगल्या टॉमॅटोला एक हजार एक रुपया कॅरेटपर्यंत बाजारभाव काल पिंपळगाव बसून तिथे मिळाले आहेत त्यानंतर लासलगाव येथे लाल कांदे तीनशे आवक आली होती सरासरी बाजारभाव दोन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत होते तर टॉप क्वालिटीचे दोन वकल दोन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकले लासलगाव येथे पाच हजार दोनशे पन्नास क्विंटल वाणे कांदेच्या आवखाली होती सरासरी बाजारभाव दोन हजार दोनशे पंचवीस रुपये क्विंटलपर्यंत होते तर टॉप क्वालिटीचे दोन वकल दोन दोन हजार पाचशे पंचावन्न रुपये क्विंटलपर्यंत विकले मनमाड येथे दोन हजार क्विंटल कांद्याची आवक आली होती सरासरी बाजारभाव एक हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत होते तर टॉप क्वालिटीचे एक दोन वकल दोन हजार तीनशे एकावन्न रुपये क्विंटलपर्यंत विकले आहेत देवळा येथे एक नंबर क्वालिटीचे उन्हाळ कांदे दोन हजार हजार दोनशे पन्नास ते दोन हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल पर्यंत काही वक्कल विकले तर दोन नंबर क्वालिटी कांदे हजार सहाशे ते दोन हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल पर्यंत विकले लाल कांदा सरासरी दोन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला तर जास्तीत जास्त दोन हजार पाचशे तीस रुपये क्विंटल विकला खाद जास्तीत जास्त एक हजार पंचवीस रुपये क्विंटल पर्यंत विकली कळवण येथे सुपर क्वालिटीच्या कांद्याचे काही वक्कल दोन हजार आठशे ते तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकले तर सरासरी कांद्याचे भाव दोन हजार पाचशे पन्नास ते दोन हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत निघाले लासलगावचे उपबाजार विंचूर येथे सरासरी कांदा दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकला तर टॉप क्वालिटीचे एकदम वक्कल दोन हजार सातशे साठ रुपये क्विंटलपर्यंत विकले लाल कांदा सरासरी दोन हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकला तर टॉप क्वालिटीचे एकदम वक्कल दोन हजार आठशे एक रुपये क्विंटलपर्यंत विकले येवला येते सरासरी कांदेचे भाव एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीचे एकदम वकल दोन हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकले अंधरसुल ते सरासरी कांदा एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर टॉप क्वालिटीचे एकदम वक्कल दोन हजार दोनशे एक्क्याण्णव रुपये क्विंटलपर्यंत विकले त्यानंतर बाहेरचे बाजारभाव आपण पाहूयात मुंबई येथे अकरा हजार एक क्विंटलची आवकाली होती सरासरी बाजारभावात सुधारणा झालेले आहे दोन हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मुंबई येथे सरासरी कांद्याला मिळाले आहेत तर टॉप क्वालिटीचे एक दोन वक्कल दोन हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकले आहेत त्यानंतर अहमदनगर येथे कांद्याचे भाव सुधारलेले आहेत उन्हाळी कांद्याच्या एक दोन लॉटला तीन हजार तीनशे ते तीन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत बाजार पाहणे गेले तर मोठे सुपर क्वालिटीचे कांदे तीन हजार शंभर ते तीन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर मुक्कल साईज कांदे ती दोन हजार नऊशे ते तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकले गोल्टा दोन हजार पाचशे ते दोन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्टी दोन हजार दोनशे ते दोन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकले नवीन लाल कांद्याचे सुपर क्वालिटीचे दोन वक्ल दोन हजार आठशे ते तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकले तर गोल्टा दोन हजार पाचशे ते दोन हजार दोन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्टी एक हजार ते दोन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले लाल कांदा सरासरी दोन हजार रुपयापासून दोन हजार सातशे रुपये क्विंटल पर्यंत आज अहमदनगर येथे विकला आहे त्यानंतर सोलापूर येथे आज एकशे दहा कांदा गाड्यांची आवक दाखल झाली होती त्यामधून उन्हाळी कांद्याच्या साठ कांदा गाड्यांची आवक होती एक दोन लॉटला तीन हजार दोनशे ते तीन हजार तीनशे रुपये क्विंटल पर्यंत आज बाजार भावने गेले तर टॉप क्वालिटीचे कांदे तीन हजार रुपयापासून तीन हजार दोनशे रुपये क्विंटल पर्यंत विकले मीडियम क्वालिटी दोन हजार दोन हजार सातशे ते दोन हजार नऊशे रुपये क्विंटल पर्यंत विकली तर लो क्वालिटी माल दोन हजार चारशे रुपयापासून दोन हजार सातशे रुपये क्विंटल पर्यंत विकला जुन्या कांद्याला मार्केट आज सोलापूर येथे वाढलेला आहे पन्नास कांदा गाड्यांची आवक ही नवीन लाल कांद्याची होती काही टॉप क्वालिटीचे वक्कल तीन हजार रुपयापासून तीन हजार शंभर रुपये क्विंटल पर्यंत विकले तर मिडीयम क्वालिटी कांदे दोन हजार सातशे ते दोन हजार नऊशे रुपये क्विंटल पर्यंत विकले गोल्टा दोन हजार रुपयापासून दोन हजार चारशे रुपये क्विंटल पर्यंत विकला गोल्टी एक हजार दोनशे ते एक हजार सहाशे रुपये क्विंटल पर्यंत विकली न्यू गरवा पिंक ओनियन दोन हजार आठशे रुपयापासून तीन हजार तीनशे रुपये क्विंटल पर्यंत आज सोलापूर येथे विकला आहे सोलापूर येथे नवीन कांद्याला ही मार्केट आज वाढलेला आहे त्यानंतर बाहेर राज्यातील परिस्थिती आपण पाहूयात बेंगलोर येथे टोटल चव्वेचाळीस हजार सातशे एक कांदा गुन्ह्यांची आवक आज होती महाराष्ट्रामधील कांद्याला एक दोन लॉटला दोन हजार नऊशे ते तीन हजार एक रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव निघाले तर बिग साईज कांदे दोन हजार सातशे ते दोन हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मुकल साईज कांदे दोन हजार पाचशे ते दोन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकले बिस्किट कलर क्वालिटीचे कांदे दोन हजार रुपयापासून दोन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकले सेल व्हेरी वेरी स्लो असा मेसेज बेंगलोर इथून आहे तर नवीन कांद्याची ऐंशी ट्रकची आवक आली होती त्याला बाजार भाव तीन हजार रुपयापासून तीन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत चांगले वक्कल विकले तर मीडियम कांद्याचे भाव दोन हजार रुपयापासून दोन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत निघाले खराब कांदे आठशे रुपयापासून एक हजार रुपये क्विंटलपर्यंत नवीन कांदे विकले आहेत सेल्स ओके असा मेसेज नवीन कांद्यासाठी आहे त्यानंतर चेन्नई येथे पस्तीस कांदा गड्यांची आवक दाखल झाली होती महाराष्ट्रातील उन्हाळी कांदे जास्तीत जास्त तीन हजार दोनशे रुपये क्विंटल पर्यंत चेन्नई येथे आज विकले आहेत मध्य प्रदेश येथील इंदोर मंडी येथे आज पन्नास हजारपेक्षा जास्त कोण कांदा गोण्यांची आवक ही आली होती एक्स्ट्रा सुपर क्वालिटीच्या एक दोन लॉटला एक हजार सातशे एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत बाजार भाऊने गेले तर एव्हरेज कांदे भाव एक हजार दोनशे एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत निघाले गोल्टा एक हजार शंभर ते एक हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्टी सातशे एक हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकली छाटन चारशे ते सहाशे आज इंदोर मंडी येथे विकले आहे तर अन्यात मित्रांनो आपण माझा व्हिडिओ छोटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सी karar